हॅलो फ्रेंड्स वी आर फॅशन क्रिएशन अँड लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण डिझायनर पफ स्लीव्ज बनवणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी एक अस्तरची बाही कट करून घेतली आहे या ठिकाणी बाहीची जी उंची आहे ती मी साडेसहा इंच घेतलेली आहे त्याचबरोबर बाईची जी रुंदी आहे ती नऊ इंच घेतलेली आहे पाहू शकता बाहीची मुंडाखोली तीन इंच घेतलेली आहे त्याचबरोबर बाईचं फिटिंगचं जे माप आहे ते साडेपाच इंच आहे त्याच्यापुढे दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे अशा प्रकारे मी ह्या दोन खुना करून घेतलेल्या आहेत त्याचबरोबर बाई उघडून पुढच्या मुंड्याचा आकार कट करून घेतला आहे हा ओळखू येण्यासाठी या ठिकाणी मी फुलीची खून करून घेतलेली आहे आता या बाईवर आपण पॅटर्न आखून घेणार आहोत त्यासाठी या ठिकाणी मी साडेतीन इंचावर एक मार्किंग करून घेतलेलं आहे आणि दुसरं जे मार्किंग आहे ते वरच्या बाजूला तीन इंचावर करून घेणार आहे आता आपल्याला हे दोन्ही मार्किंग असे गोलाकार शेपमध्ये जोडून घ्यायचे आहेत हे पाहू शकता या ठिकाणी असा गोलाकार शेप देऊन घेणार आहे आता हा जो आखलेला गोलाकार भाग आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे अशा प्रकारे मी हा कट करून घेत आहे या ठिकाणी मी तीन इंच रुंदीची कॉन्ट्रास्ट कापडाची एक पट्टी घेतलेली आहे आता ही पट्टी आपल्याला शिवून घ्यायची आणि उलटवून घ्यायची आहे त्यामुळे मी अशी उलट्या बाजूनी एक टीप मारून घेणार आहे या पट्टीच्या उलट्या बाजूला टीप मारून घेतल्याच्या आता ही पट्टी उलटवून घ्यायची आहे इथे पाहू शकता ही पट्टी अशी तयार झालेली आहे आता एका बाजूला ज्या बाजूने आपण शिवलं होतं त्या बाजूला मी टीप मारून घेणार आहे वरण असं दाब टीप मारून घ्यायची आहे टीप नको असेल तर इस्त्री करून घेतलं तरी देखील चालू शकेल म्हणजे मग आपल्याला अशी प्लेन पट्टी मिळेल ही या पट्टीला आता एकसारख्या छोट्या छोट्या प्लीट्स पाडून घ्यायच्या आहेत हे पहा अशा प्रकारे प्लीट्स पाडून घ्यायच्यात अशा प्रकारे प्लीट्स पाडून झाल्याच्यानंतर ही जी प्लीट्सची पट्टी आहे ती आपल्याला अस्तरच्या बाहीला जोडून घ्यायची आहे अस्तरच्या बाहीवर आपण पॅटर्नचं कटिंग करून घेतलेलं होतं त्या बाईला ही पट्टी अशी लावून घ्यायची आहे ही फ्रीलची पट्टी लावून झाल्याच्यानंतर मेन फॅब्रिकचं कापड घ्यायचं आहे आणि ते जे कापड आहे ते ह्या फ्रीलच्या पट्टीवर ठेवून टीप मारून घ्यायची आहे म्हणजे मग फ्रीलची पट्टी ही फिनिशिंगमध्ये लागली जाईल आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पाठीमागच्या बाजूने मेन फॅब्रिकवर हे असं अस्तरचं जोडून घेतलं आहे आता हा जो गोलाकार भाग आहे त्यावर टीप मारून घ्यायची आहे त्याच्या आधी आपण हा हे जी बाई आहे ती हालू नये यासाठी आपण पिना लावून घेऊयात म्हणजे आपल्याला ते व्यवस्थित शिवता येईल आणि आता कडेनी टीप मारून घ्यायची आहे या शेपला व्यवस्थित पाव इंचावर टीप मारून घ्यायची हे पहा अशा प्रकारे टीप मारल्याच्यानंतर हा जो गोलाकार शेप आहे तो कट करून घ्यायचा आहे आपण अजून अस्तर उलटवून घेतलेलं नाही आहे पिना काढून घ्यायच्यात आणि हा गोलाकार भागाला छोटे छोटे असे कट्स देऊन घ्यायचेत हे कट्स देताना थोडीशी काळजी घ्यायची नाही तर मेन फॅब्रिक कट होऊ शकतं आता हे जी ती जे बाह्य आहे ते आपण उलटवून घेणार आहोत म्हणजेच अस्तर उलटवून घ्यायचं आहे हे पाहू शकता अशा प्रकारे आता हा जो गोलाकार भाग आहे याला वर्ण दाप टीप देऊन घ्यायची आहे दाबटीप दिल्याच्या नंतर हे जे अस्तर आहे ते चारही बाजूनी शिवून घ्यायचं आहे याच्या सगळ्या बाजू आपल्याला शिवून घ्यायच्यात हे पहा अशा प्रकारे त्याच्यानंतर एक्स्ट्राचं हे जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे ज्या शेपमध्ये आहे त्याच शेपमध्ये बरोबर हे, शेप हे शेप एक्स्ट्राचं कापड कट करून घ्यायचं आहे पुढच्या मुंड्याचा आकार येण्यासाठी फुलीची खून करून घेतलेली आहे आता हे असं कॉन्ट्रास्ट कापड घेतलेलं आहे याला आपल्याला प्लीट्स टाकून घ्यायच्यात या प्लीट्स प्लीट टाकताना अगदी एकसारख्या दिसल्या पाहिजेत हे पहा अशा प्रकारे एकसारख्या प्लीट्स टाकून घ्यायच्यात या ज्या प्लीट्स आहेत त्या जितक्या एकसारख्या असतील त्या छान फिनिशिंगमध्ये दिसतील हे पहा अशा प्रकारे ह्या सगळ्या प्लीट एंडपर्यंत आपल्याला टाकून घ्यायच्या आहेत आता खालच्या बाजूने देखील एक एक प्लीट ॲडजस्ट करत टीप मारून घ्यायची हे पाहू शकता अशी एक एक प्लीट व्यवस्थित करून घ्यायची आणि टीप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे प्लीट्स टाकून झाल्याच्यानंतर या चौकोनी तुकड्यावर ही जी बाही आहे ती व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे हे पाहू शकता अशा प्रकारे आणि साईडनी पिणा लावून घ्यायच्यात पिना लावून घेतल्यामुळे वरून टीप देताना सोपं जाईल हे पहा अशा प्रकारे आता एक लेस याच्यावर ठेवून त्यावर आपल्याला टिप मारून ही व्यवस्थित लेस फिक्स करून घ्यायची आहे हा जो गोलाकार आहे त्यावर बरोबर आपल्याला ही लेस व्यवस्थित लावून घ्यायची आहे आणि लावलेल्या सगळ्या पिना काढून घ्यायच्या आहेत आता मी अशी एक ब्रॉड लेस घेतली आहे आणि ती खालच्या बाजूच्या फ्रीलला लावून घेणार आहे त्यामुळे पाहू शकता बाईला किती सुंदर लूक आलेला आहे डबल टीप देऊन ही लेस व्यवस्थित फिक्स करून घ्यायची आहे अशा प्रकारे अशा प्रकारे या दोन्ही लेस लावून झालेल्या ले आहेत आता बाही उलटून घेऊयात आणि हे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे हे पहा थोडंसं मार्जिन ठेवून हे कट करून टाकायचं आहे आणि बाहीचा जो आकार आहे तो देखील व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हे पाहू शकता हा जो बाईचा आकार आहे तो असा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बाई किती सुंदर दिसत आहे पाहू शकता आता आपण याच्यावर फिटिंगचं माप टाकून घेणार आहोत फिटिंग साडेपाच इंच होतं त्याप्रमाणे मी साडेपाच इंचावर एक मार्किंग करून घेणार आहे बाई पूर्णपणे शिवून झाल्याच्यानंतर बाईचं लूक कसं दिसेल हे समजण्यासाठी थी, मी या ठिकाणी ही फिटिंगची टिप टाकून घेतलेली आहे आता ही बाई मी तुम्हाला उलटून दाखवते पाहू शकता किती सुंदर अशी बाई तयार झालेली आहे पफदेखील खूप छान येतो या बाईला हे पहा आजचीही सुंदर अशी डिझायनर पफ स्लीव्ज जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय